ते धोरण असे म्हणत मुंबई डबेवाल्यांनी खासदार छत्रपती संभाजीराजेंच्या उपोषणास आज पाठिंबा दर्शवला आहे. त्याचे डबेवाल्यांना सर्वात जास्त वाईट वाटले, कारण मुंबईचे डबेवाले हे मावळ मराठा आहेत. या आरक्षणाचा लाभ आम्हा डबेवाल्यांनाही होणार होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वराज्याचा यज्ञ मांडला, त्या यज्ञ सर्वप्रथम आहुती कोणी दिली असेल तर आम्ही मावळ्यांनी दिली. स्वराज्य स्थापनेत आम्ही त्यांच्या सोबत राहिलो. एक काळ असा होता आमच्या हातात ढाल होती, तलवार होती, आम्ही गड किल्ले चढत होतो. पण दुर्दैवाने आताचा काळ असा आहे, आमच्या हातामध्ये जेवणाचा डबा आहे. आम्ही दादर आणि शिड्या चढतो, डबा पोहोचवतो. पण याचाही आम्हाला निश्चित अभिमान आहे. पण आमच्या मुलांनी डबे पोहोचू नये ना. आमच्या मुलांनी कुठे अधिकारी व्हावं, कुठे त्याचं आरक्षण मिळालं तर तेही शिकतील, तेही चांगले अधिकारी होतील. त्यामुळे आपण जो आरक्षणाचा लढा उभारलेला आहे त्याला मुंबई डबेवाल्याचा संपूर्ण पाठिंबा आहे. आपल्या अमर चौकासाठी आम्ही आपल्या सोबत आहोत. आज वेळ थोडा कमी आहे, उद्या परवा जसे जसे डबेवाल्याला वेळ मिळेल तसे जसे डबेवाले आझाद मैदानामध्ये येतील आणि आपल्याला पाठिंबा देतील. आपण लढा, आपल्या सोबत आम्ही आहोत. आपण म्हणाल ते धोरण, आपण म्हणाल ते तोरण, हे म्हणून डबेवाला आपल्या सोबत आहे.